हिंद आज अपन आलेलो आहे गुजरातच्या गांधीनगरमधील हे स्टेपवेल म्हणून आहे. खरंतर इंडियन आर्किटेक्चरचा उत्तम नमुना जर तुम्हाला बघायचा असेल तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे. खरंतर महाराणा वीर सिंग यांनी 1498 त्यांच्या महाराणीच्या स्मृतिपत्रात हे जे बनवलेलं आहे, खरंतर हा आताच्या काळात बनणं म्हणजे खरंतर मुश्किल आहे. ते का हे तुम्हाला मी दाखवणारच आहे. इंडियन आर्किटेक्चरचा उत्तम नमुना असलेलं हे स्टेपवेल. खरंतर हे सुंदर असं हे मंदिर एंट्रन्सला आपण बघतो आहे. उत्कृष्ट नमुना हे महाराणा वीर सिंग यांचं हे छायाचित्र दिसतं आहे. देवी माँ तेव्हा प्रसन्न झाली, क्या बात आहे. आता आतमध्ये आपण प्रवेश केलेला आहे. खरंतर आत्ताच मागे आपण जे बघितलं ते त्यांच्या शिलालेखाबद्दल माहिती होती. आता पुढं आपण बघणार असो हे इथनं खरंतर एक खाली सुरू होतं आहे दगडामध्ये. उत्कृष्ट इंडियन आर्किटेक्चरचा नमुना असलेलं हे जे बघतोय आपण स्टेपवेल, आपलं कैलास टेम्पल सारखं याची आठवण नक्की येणार. ही डिझाईन, ही कलाकृती 1498 जे राजा वीर सिंग होते, राणा वीर सिंग यांनी बनवलेलं इंडियन आर्किटेक्चरचा उत्तम नमुना आपण बघू शकतो. तर हे खूप खोलवर आतमध्ये बनवलेलं आहे गुहेसारखं. खरं तर हे आतमध्ये जबरदस्त असं हे दिसतं आहे आपल्याला. खरं तर सुंदर आहे इंडियन आर्किटेक्चर. वेगवेगळे टूरिस्ट आपण बघतो, अरे किती खालीपर्यंत आहे. उत्कृष्ट हा नमुना आपण बघतोय. खरं तर हे इंडियन आर्किटेक्चरचा मस्त अशी ही दृश्य. इंडियन आर्किटेक्चरचा उत्कृष्ट नमुना अशाच पद्धतीने आपण अजून बघण्यासारखं काय आहे ते पण बघणारच आहोत. सध्या पुढचं इथंच थांबूयात आणि आपण जे बघितलं इंडियन आर्किटेक्चरचा उत्कृष्ट नमुना महाराणा राणा सिंग यांनी जे बनवलेलं आहे त्यांच्या आज कसे भारताच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त मोठ्या प्रमाणावर इथं गर्दी आहे. कारण की आर्कियॉलॉजिकल डिपार्टमेंटने इथं तिकीट घेतलेलं नाही आहे. सगळीकडंच म्हणजे संपूर्ण भारतात आर्कियॉलॉजिकल डिपार्टमेंटचे जेवढे पण आहेत उत्कृष्ट नमुने तिथं आता आपल्याला फ्री आहे 15 ऑगस्टपर्यंत. त्याचा लाभ घ्या आणि वेगवेगळ्या